अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जात शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी केली पाहणी. जळगाव जामोद तालुक्यातील जामोद उसरात साठाणा फाटा सुनगाव सुणापाणी या गावामध्ये शिवसेना नेते खासदार प्रतापरावजी जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी निर्दोष पंचनामे करा, त्याची एक प्रत ग्रामपंचायत कार्यालयात लावा अशा सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात. शासन दरबारी पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याची यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यामध्ये संत्रा केळी कांदा टरबूज गहू हरभरा व अन्य विविध पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले, सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर बोलवून घेत आवश्यक त्या सूचना दिल्यात. मुसळधार पावसासह गारपीट झाली, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी शिवसेना युवा सेना भाजपचे तथा महायुतीचे प्रमुख पदाधिकारी गावातील ग्रामस्थ शेतकरी बांधव उपस्थित होते.